हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण एक खूप महत्वाची गोष्ट शिकलो, ज्याचं नाव होतं रेझिस्टिव्हिटी, विच इज ऑल्सो कॉल्ड एज स्पेसिफिक रेझिस्टन्स. ओके, ठीक आहे. नाव ते शिकवताना मी तुम्हाला चार फॅक्टर्स सांगितले होते. इफ यू रिमेंबर, द फर्स्ट फॅक्टर विच आय टॉट वॉज लेंथ ऑफ कंडक्टर. ओके, then second factor which I taught was area of cross section of conductor. Third factor was temperature. Okay, and the fourth factor was material. Okay, now if you remember the Ohm's law jo survatila shikavla hota, there's a statement kya hota hai. The potential difference between the ends of conductor is directly proportional to current. Okay, provided the physical state of conductor remains constant. आता physical state मध्ये या चार गोष्टी येतात. म्हणजे जर का length, area, temperature आणि material same असेल तर voltage is directly proportional to current. Then we replace this proportionality by a constant, आणि तो constant होता R. ओके, आर स्टँड फॉर रेझिस्टन्स ऑफ अ कंडक्टर, बरोबर. ओके, मग लास्ट लेक्चरला आपण काय शिकलं की रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर डिपेंड्स अपॉन दीज फोर फॅक्टर्स. ज्या अर्थी तुम्ही याला कॉन्स्टंट म्हणता ना, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, नाव कॉन्स्टंट आहे म्हणजे तो चेंज नाही होत, पण त्यांनी कंडिशन काय शिकवली होती, दीज फोर फॅक्टर्स मस्ट रिमेन सेम. म्हणजे याचा अर्थ या चौघांपैकी एकही फॅक्टर तुम्ही चेंज केला तर रेझिस्टन्सवर फरक पडतो, तो कॉन्स्टंट राहत नाही, राईट. ओके, देन इन लास्ट लेक्चर वी स्टडीड दॅट की हाऊ रेझिस्टन्स चेंजेस विथ दीज फोर थिंग्स. ओके, मग तुम्हाला आठवत असेल मी शिकवताना सांगितलं होतं, जेव्हा तुमच्याकडे तीन किंवा चार फॅक्टर्स असतील आणि तुम्हाला जर रिलेशनशिप शिकायचं असेल, देन डोंट चेंज ऑल फॅक्टर ऍट अ टाइम, चेंज वन बाय वन. म्हणजे लेंथ शिकायचे ना, मग तुम्ही एरिया, टेम्परेचर, मटेरियल कॉन्स्टंट ठेवा आणि काय चेंज करा, लेंथ चेंज करा. मग तुम्हाला आठवत असेल आपलं कन्क्लुजन होतं आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. ओके, सो रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर, राईट. सेकंड, मग लेंथ, टेम्परेचर, मटेरियल कॉन्स्टंट ठेवलं आपण आणि एरिया बरोबर रिलेशन काढलं, आर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हे आपण प्रूव्ह केले लास्ट लेक्चरला. ओके, त्यानंतर मी तुम्हाला शिकवलं की मटेरियल, मग लेंथ, एरिया, टेम्परेचर सेम ठेवा पण मटेरियल चेंज करा. नाउ व्हेन यू चेंज मटेरियल एव्हरीथिंग विल चेंज, सगळं चेंज होणार ना, का बरं, कारण एकदा मटेरियल चेंज केलं, वन्स यू चेंज द मटेरियल इट मीन्स रेझिस्टन्स विल चेंज अँड रेझिस्टिव्हिटी विल ऑल्सो चेंज. ओके, त्यामुळे हा थिअरॉटिकल पॉईंट आहे, त्यामुळे मटेरियलचं इक्वेशन मध्ये लिहिता येणार नाही. म्हणजे मी तुम्हाला तीन फॅक्टर शिकवले होते, लेंथ, एरिया आणि मटेरियल, एक राहिलाय आपला कुठला रे, टेम्परेचर. ओके, तो आज आपण आज शिकणार आहे. बरं, या दोघांना कंबाईन केल्यावर काय आलं होतं, आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया, अँड देन वी टूक अ कॉन्स्टंट कॉल्ड रो. ओके, वेअर रो इज कॉल्ड रेझिस्टिव्हिटी ऑर स्पेसिफिक रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर. ठीक आहे, त्याचे न्यूमरिकल्स पण केले आपण. म्हणजे मी तुम्हाला तीन फॅक्टर शिकून झालेत आणि एक फॅक्टर राहिलाय आणि तो टेम्परेचर आहे. पण तो आपण सेपरेट का शिकतोय, कारण तो इम्पॉर्टंट आहे आणि भरपूर डिस्क्रिप्टिव्ह आहे, दॅट्स व्हाय वी आर लर्निंग इट सेपरेटली. ओके, म्हणजे आज आपण काय करणार आहे, आज आपण लेंथ, एरिया, मटेरियल सगळं सेम ठेवणार आहे, पण आज आपण काय बदलणार आहे, टेम्परेचर. सो व्हॉट वी आर गोइंग टू लर्न टुडे, वी आर गोइंग टू लर्न टुडे व्हेरिएशन ऑफ resistance with temperature. Okay, this is what we are going to learn today, variation of resistance with temperature. Yacha artha how resistance changes with temperature, that we are going to study. Okay, basic idea ali kay karayche aplyala. Okay, ही थोडीशी रिव्हिजनच होती तुमच्यासाठी. आता पहिल्यांदा आपण बेसिक थिअरॉटिकल पार्ट शिकून घेऊ की एक्झॅक्टली होतं काय.
Okay. So I will draw diagram. Pay attention. So this is the first conductor which I am drawing. Okay. And this is the another conductor which I am drawing. So here there are two conductors. Okay. अपन त्यांना लेबल करू ए आणि बी. ठीक आहे. नाउ बोथ आर मेड अप ऑफ कॉपर. चालेल. म्हणजे काय सेम आहे रे मटेरियल इज सेम कलर. आता नीट बघा दोघांची लेंथ पण सेम दिसते. सो लेंथ इज सेम आणि दोघांची विड्थ पण बघा विड्थ पण सेम आहे म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज सेम. ओके. सो व्हाट आय डिड आय केप्ट एव्हरीथिंग सेम. लेंथ इज सेम एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज सेम material is same. Okay, now I'm going to do what? Pay attention. Suppose the temperature of first one is 20 degree Celsius and the temperature of second is 30 degree Celsius. Okay, manje mi kay kele re? I kept everything same. Length, area, material. But what I did, I changed their temperature. Yacha temperature is 20, yacha temperature is 30. Okay, ata kay hoil baka? इट इज ऑब्झर्व दॅट एक्सपेरिमेंटली हे सगळं केलं आपण आणि ऑब्झर्व केला रेझिस्टन्स. इट इज ऑब्झर्व दॅट रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर ए अँड रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर बी आर नॉट सेम. म्हणजे पहिलं कन्क्लुजन काय रेझिस्टन्स सेम नाहीये याचा अर्थ टेम्परेचर बदलल्यावर रेझिस्टन्स मध्ये फरक पडतो हे प्रूव्ह झालं. सेकंड पॉइंट इट इज ऑब्झर्व दॅट रेझिस्टन्स ऑफ बी इज ग्रेटर दॅन रेझिस्टन्स ऑफ ए. ओके. म्हणजेच आपलं कन्क्लुजन काय रे वेन टेम्परेचर बिकम्स 30 फ्रॉम 20 म्हणजे टेम्परेचर वाढतं तेव्हा रेझिस्टन्स वाढतो. ओके. पहिले कन्क्लुजन काय आपलं वेन टेम्परेचर इन्क्रीजेस रेझिस्टन्स इन्क्रीजेस. ओके. सो टेम्परेचर इन्क्रीजेस इफ टेम्परेचर इन्क्रीजेस देन रेझिस्टन्स इन्क्रीजेस. पहिल्यांदा नेहमी ट्रेंड शिका काय होतं ते बघा कसं होतं ते बघू आपण आता. ओके. पण काय होतं कळलं. सो वेन इफ टेम्परेचर इन्क्रीजेस रेझिस्टन्स इन्क्रीजेस. क्लिअर. ओके. आता हे असं का होतं. ओके. त्याचा आपण दोन मिनिटं विचार करू की व्हॉट एक्झॅक्ट काय होत असेल ना एक्झॅक्टली. ओके. वाय दिस थिंग इज हॅपनिंग. ओके. नाउ इफ यू लुक एट बोथ कंडक्टर दे हॅव एव्हरीथिंग सेम लेंथ एरिया मटेरियल सेम. ओके. पण when a current flows means exactly kon flow does correct it's a flow of electrons. When an electron is flowing from one end to another end there are lot of things which are opposing the flow of electron. Okay. And apan tela resistance mhanto. The opposition is called as resistance. Now we all know that all the molecules around you they are at a state. Okay. Ata aplya surrounding madhe temperature hai. Okay. So all these molecules will absorb that energy. Okay. And we call that as a thermal energy. The energy la apan kya mhanto thermal energy. And because of this thermal energy all these molecules are in a state of motion. My molecules na continue motion madhe astat. Okay. Ani jasa temperature vadto these motions increases. Okay. Ata imagine kara ithe pan atoms ahet tevdech atoms ahet. पण इथल्या आयटमचं टेम्परेचर कमी इथल्या आयटमचं टेम्परेचर जास्त आहे. सो दीज मॉलिक्युल्स आर मोर इन मोशन. या 20 डिग्री पेक्षा 30 डिग्री टेम्परेचर जास्त आहे. सो हियर द मॉलिक्युल्स आर इन मोर मोशन किंवा आपण असं म्हणू शकतो दे हॅव अ बेटर और बिगर एम्प्लिट्यूड. ओके. त्यामुळे ते जास्त अंतर कव्हर करतात. मग नॅचरली वेन अ इलेक्ट्रॉन इज फ्लोईंग इकडे बघा वेन अ इलेक्ट्रॉन इज फ्लोईंग फ्रॉम दिस एंड टू दिस एंड अँड इलेक्ट्रॉन इज फ्लोईंग फ्रॉम दिस एंड टू दिस एंड the second electron is going to undergo more collisions. To jaast jananna dhadaknare ka karan ikade sagle vibrations tyanche vibrations jaast ahet ikadcha molecules pekcha ani because of that tyacha opposition force vadla tyacha resistance vadla mhanje tyacha current kami zala mhanun temperature vadla ki resistance vadto. Okay. Ata he parikshet kasa lyaycha parikshet soppya shabdat lyaycha. As temperature increases the kinetic energy of molecules increases. Okay. Ata kinetic energy cha formula kay ahe. Kinetic energy is equal to half mv square. Barobar aahe ha formula kinetic energy cha. Mass nahi badlat half constant aahe. Mag kon badalnar velocity ka tyanche motion vadle.
So when temperature increases, velocity increases, which increases the kinetic energy. म्हणून आपण म्हणायचो when temperature increases, there is increase in the kinetic energy of the molecules. Therefore, collisions will increase and resistance will go up. Current will go down. So हे कारण आहे टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स का वाढतो ते समजलं. ओके मग आपण आता जनरली शिकलो इफ टेम्परेचर इन्क्रीजेस देन रेजिस्टन्स इन्क्रीजेस. ठीक आहे नाउ वी आर गोइंग टू स्टडी इट इन मोर डिटेल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करता. ओके आता आपण ग्राफ स्टार्ट करू. ओके लक्ष द्या तुमच्या पुस्तकात ना रेजिस्टन्स असंच हेडिंग आहे पण रेजिस्टिव्हिटी शिकवलंय. तुम्ही त्याचं टेन्शन आता नका घेऊ मी तुम्हाला शेवटी सगळं नीट सांगेल. ओके दिस इज वाय ऍक्सिस अँड दिस इज एक्स ऍक्सिस दिस इज ओरिजिन अँड दिस इज वाय ऍक्सिस. ओके नाउ ऑन एक्स ऍक्सिस आय टेक टेम्परेचर and on y axis I'll take resistance. ठीक आहे सो आता मी घेतलाय रेजिस्टन्स y axis वर आणि टेम्परेचर x axis वर. ठीक आहे नाव मी तुमच्या बुक मधला ग्राफ काढत नाही मी ऍक्च्युअल ग्राफ काढतोय जो रियल मध्ये ऑब्झर्व होतो. ओके दिस इज द ग्राफ. ओके आता ग्राफ व्हेनेव्हर यू गेट अ ग्राफ ना यू ट्राय टू रीड द ग्राफ. ग्राफला रीड करायला शिका. ओके आता नीट बघा हा ओरिजिन आहे सगळ्यात पहिला पॉइंट हा ओरिजिन आहे म्हणजे टेम्परेचर किती आहे रे झिरो. पण जेव्हा टेम्परेचर झिरो आहे ना तेव्हा रेजिस्टन्स झिरो नाहीये नाहीतर ग्राफ इथून स्टार्ट झाला असता. कळलं का सो व्हेन टेम्परेचर इज झिरो रेजिस्टन्स इज नॉट झिरो दिस इज माय फर्स्ट कन्क्लुजन. ओके ठीक आहे पुढे बघा आता जसं तुम्ही इकडे साइड या साईडला जाताय राईट साईडला टेम्परेचर इज इन्क्रीजिंग अँड ग्राफ इज गोइंग अपवर्ड म्हणजे रेजिस्टन्स इज ऑल्सो इन्क्रीजिंग. मग आपण जे बोललो मगाशी ते सॅटिस्फाय होतंय ना व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस हा जर का ग्राफ असा खाली आला असता तर मी काय म्हटलं असतं टेम्परेचर वाढल्यावर रेजिस्टन्स कमी होतो आपला वाढतोच आहे ना. जेव्हा टेम्परेचर वाढतं रेजिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे ओके नाव टेम्परेचर वाढल्यावर रेजिस्टन्स वाढतो. ओके पण मग मी असं लिहू करेल रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स वाढतो ना मग मी असं लिहू का नाही. यू कॅनॉट राईट दिस. ओके नाउ व्हाय यू कॅनॉट राईट दिस. ओके कारण आहे का जेव्हा तुमचा ग्राफ स्ट्रेट लाईन असतो ना तेव्हाच तुम्ही डायरेक्ट प्रपोर्शन देऊ शकता. डायरेक्ट प्रपोर्शनचा अर्थ काय रे जेव्हा एक गोष्ट वाढते ना तेव्हा दुसरी पण त्याच प्रपोर्शन मध्ये वाढते त्याला डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतात. ओके सी हे बघा समजून घ्या व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस रेजिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस बट देर इज नो डायरेक्ट प्रपोर्शन. मला कसं कळलं डायरेक्ट नाही कारण डायरेक्ट प्रपोर्शन असतं तर ग्राफ स्ट्रेट लाईन असतो. आपला ग्राफ कर्व आहे मीन्स देर इज नो डायरेक्ट प्रपोर्शन. त्यामुळे तुम्ही असे लिहू शकत नाही की रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. ओके हा ते कधी लिहिलं असतं तुम्ही if your graph is a straight line but our graph is not a straight line so we cannot write this in a usual. okay theek hai bar he ta nahi lihu shakat apan pan sir temperature vadlyavar resistance vadto hai mag ja veles direct proportion nasto. okay pan ek quantity vadlyavar dusri pan vadat aste. okay ani te tumhala mathematically dakvayacha asel एक वेगळी मेथड आहे. ओके विल फॉलो दॅट मेथड नाव. आता आपण ती मेथड बघू. ओके त्या मेथड मध्ये बघा सुरुवातीला काय करायचं इनिशियल कंडिशन आणि फायनल कंडिशन घ्यायचं इनिशियल अँड फायनल. सो राईट नाव दिस इज माय ओरिजिन. हा ओरिजिन आहे ना. हा ओरिजिन म्हणजे टेम्परेचर किती आहे झिरो. मग इथे मी काय लिहितो बघा व्हेन टेम्परेचर इज झिरो डिग्री सेल्सिअस व्हेन टेम्परेचर इज झिरो डिग्री सेल्सिअस resistance is equal to R naught. चालेल जेव्हा टेम्परेचर झिरो आहे ना तेव्हा रेजिस्टन्स आर नॉट आहे. मी इथं आर नॉट लिहितो रेजिस्टन्सला. ठीक आहे
So this is initial. When temperature is 0 degree Celsius, resistance is R naught. Okay? Now, as you go to this side, temperature vaadte, resistance pan vaadte, mi ithe gelo. Ithe temperature 0 eka, definitely not. Temperature is T. T degree Celsius. So, ata kare nda mi, when temperature is T degree Celsius, आता रेजिस्टन्स तोच आहे का नाही जेव्हा झिरो होता तेव्हा हा रेजिस्टन्स होता ना आता टी आहे ना मग आपण विल प्लॉट अ परपेंडिक्युलर ओके तर ग्राफवर मी एक परपेंडिक्युलर काढला काढला सो व्हेन टेम्परेचर इज टी डिग्री सेल्सियस इकडे गेला ना तो परपेंडिक्युलर सो इथून पण एक परपेंडिक्युलर काढला ओके सो दिस इज माय रेजिस्टन्स आणि आय एम गोइंग टू लेबल दिस एज आर टी कळलं जेव्हा टेम्परेचर झिरो आहे तेव्हा रेझिस्टन्स आर नॉट आहे जेव्हा टेम्परेचर टी आहे तेव्हा रेझिस्टन्स एवढा आहे तो किती आहे आर टी सो आर टी ओके कळलं सगळ्यांना बघा परत एकदा सांगतो वेन टेम्परेचर इज झिरो रेझिस्टन्स इज आर नॉट वेन टेम्परेचर इज टी डिग्री सेल्सियस रेझिस्टन्स इज इक्वल टू आर टी ओके फाईन नाव सेकंड थिंग ओके सोपा प्रश्न विचारतो मला उत्तर सांगायचं ओके Now tell me first what is increase in resistance. Neat baga. Mi tumhala resistance nahi vicharte, increase vicharte. Initial kiti hai R naught. Final kiti hai RT. Increase kasa karto apan final minus initial. Okay? Tumhala ek example dete ikade baga. So pe example. You have 100 rupees. Okay? Atta tumchyakade 100 rupaye. Ani don tasanantar tumchyakade 150 rupaye. ओके आता मी प्रश्न विचारला चेंज किती झाला तर तुम्ही काय सांगणार 50 कसं काढलं 150 - 100 तसंच सुरुवातीला रेझिस्टन्स किती आहे आर नॉट फायनल रेझिस्टन्स किती आहे आर टी मग चेंज किती आर टी मायनस आर नॉट ओके सो नीट बघा इथे काय देतो मी इन्क्रीज इन रेझिस्टन्स इज इक्वल टू आर टी मायनस आर नॉट काय लिहिलं इन्क्रीज इन रेझिस्टन्स ठीक आहे अजून एक गोष्ट व्हॉट इज इन्क्रीज इन टेम्परेचर सेम पहिले शून्य शेवटी टी इन्क्रीज इन टेम्परेचर टी मायनस झिरो म्हणजे टी डिग्री सेल्सियस चालेल ओके बघा मी दोन गोष्टी लिहून घेतल्या पहिल्यांदा मी लिहून घेतला इन्क्रीज इन रेझिस्टन्स आर टी मायनस आर नॉट मग मी लिहिला इन्क्रीज इन टेम्परेचर टी मायनस झिरो विच इज टी ओके हे सगळं का करतोय रे मी कारण या दोघांमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन नाहीये जर दोघांमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन असतं तर माझं काम सोपं झालं असतं पण प्रपोर्शन नाहीये पण एक वाढल्यावर दुसरा वाढतोय मग असं लिहायचं ठीक आहे ओके इथपर्यंत सगळ्यांना कळलंय कुणाला इथपर्यंत डाऊट आहे नाउ आय एम गोइंग टू टीच यू द लॉ ओके लिसन केअरफुली ओके लॉचं स्टेटमेंट आहे का आता पहिले स्टेटमेंट सांगतो मग मॅथमॅटिकली लिहू आपण ओके द इन्क्रीज इन रेझिस्टन्स द इन्क्रीज इन रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टू थिंग्स फर्स्ट ओरिजिनल रेझिस्टन्स अँड सेकंड चेंज इन टेम्परेचर परत एकदा सांगतो इन्क्रीज इन रेझिस्टन्स is proportional to two things first original resistance and second change in temperature okay आता जे मी बोलतोय ते मॅथमॅटिकली लिहिणार आहे बघा इथे काय होतं रे पहिला शब्द माझा इन्क्रीज इन रेझिस्टन्स इन्क्रीज इन रेझिस्टन्स काय आर टी मायनस आर नॉट इन्क्रीज इन रेझिस्टन्स ओके इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थिंग्स फर्स्ट ओरिजिनल रेझिस्टन्स म्हणजे शून्य वाला ना आर नॉट अँड चेंज इन टेम्परेचर म्हणजेच इन्क्रीज इन टेम्परेचर किती टी बघा जे मी शब्दात बोलत होतो ते मी फक्त मॅथमॅटिकली लिहिलं इन्क्रीज इन रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ओरिजिनल रेझिस्टन्स अँड चेंज इन टेम्परेचर ओके नाउ दिस इज द साइन ऑफ प्रपोर्शनॅलिटी So we have to replace this sign of proportionality and we have to take a constant. So we constant getla
पहिले इक्वल टू टाकलं ओके आता नीट बघा कॉन्स्टंट काय घेतला रे अल्फा काय म्हणायचं त्या कॉन्स्टंटला अल्फा हे त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे बऱ्याच जणांना वाटेल हाच अल्फा आहे हा अल्फा नाहीये हे प्रपोर्शनॅलिटीचं साईन आहे खर तर आपण असंच लिहितो ना प्रपोर्शनॅलिटीचं साईन पण मी यावेळेस मुद्दामून वेगळं काढले कारण नाही तर मग तुम्हाला हे दोन्ही साईन सेम वाटतील हे प्रपोर्शनॅलिटीचं साईन आहे आणि हा कॉन्स्टंट आहे ओके अल्फा त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे त्याचं नाव वेगळं आहे त्याचं नाव काय ऐका अल्फा इज कॉल्ड ऍज टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स हे त्याचं नाव आहे सो व्हॉट इज द नेम ऑफ अल्फा टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स हे त्याचं नाव आहे ओके समजलं सो अल्फा इज टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स सो नाव विल राईट डाऊन इक्वेशन ऑफ अल्फा काय येणार बघा अल्फा इक्वल टू खाली जाईल ना आर टी मायनस आर नॉट अपॉन आर नॉट इन टू टी सो दिस इज द इक्वेशन ऑफ अल्फा ठीक आहे ओके अल्फा इज अ कॉन्स्टंट कॉल्ड टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स कळलं हे असं कधी लिहायचं कळलं का रे जेव्हा दोघांमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन नसतं तेव्हा असं लिहायचं ठीक आहे समजलं सो कॅल्क्युलेटेड अल्फा अल्फा इज कॉल्ड टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स डेफिनेशनचं टेन्शन घ्यायचं नाही आणि त्या पाठ करायच्या नाही तर बघून समजतं बघा इकडे कोणाची डेफिनेशन अल्फा नाव काय रे अल्फाचं टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स नीट बघा द टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स इज डिफाइंड ऍज इन्क्रीज इन रेझिस्टन्स काय रे आर टी मायनस आर नॉट इन्क्रीज इन रेझिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेझिस्टन्स फॉर पर डिग्री राइज इन टेम्परेचर परत एकदा सांगतो टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स इज डिफाइंड ऍज इन्क्रीज इन रेझिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेझिस्टन्स फॉर पर डिग्री राइज इन टेम्परेचर दिस इज डेफिनेशन ऑफ अल्फा ओके वन मोर टाइम आई टेल पाठ नका करू समजून घ्या तुम्हाला हे समजलं तर हे लिहिता येतं अल्फाचं नाव काय रे टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स इज डिफाइंड ऍज इन्क्रीज इन रेझिस्टन्स पर का अपॉन आहे ना पर युनिट ओरिजिनल रेझिस्टन्स फॉर पर डिग्री राइज इन टेम्परेचर क्लिअर ओके वन मोर इक्वेशन आय टीच ओके हा आर नॉट पलीकडे घ्या आर टी इक्वल टू आर नॉट मायनस आहे तिकडे गेल्यावर प्लस होईल ना असं लिहू का आर नॉट प्लस अल्फा आर नॉट टी काय नाही हा इकडचं इकडे घेतला प्लस झाला ना काय कॉमन दिसतंय रे आर नॉट कॉमन आहे सो ब्रॅकेट मध्ये वन प्लस अल्फा टी ओके सो दिस इज वन मोर हे फक्त एक वेगळं इक्वेशन लिहिलं अजून काय नाही गेलं ओके फक्त लक्षात ठेवायचं हा टी टी टेम्परेचर नाहीये टी इज चेंज इन टेम्परेचर इन्क्रीज इन टेम्परेचर ओके इक्वेशन समजले आता युनिट सांग अल्फाचं युनिट बघा वरती गोडे रेझिस्टन्स ओहम अपॉन खाली रेझिस्टन्स ओहम टेम्परेचर डिग्री सेल्सिअस ओहम ओहम कॅन्सल सो वन अपॉन डिग्री सेल्सिअस ऑर डिग्री सेल्सिअस रेज टू मायनस वन इज इट एसआय युनिट नो एसआय इज केल्विन रेज टू मायनस वन कळलं ओके सो दिस इज ऑल अबाउट द अल्फा अल्फा समजलाय अल्फाचं नाव काय टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स ओके म्हणजे आता आपलं कन्क्लुजन काय आहे टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतो पण दोघांमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन नाहीये हा ट्रेंड आहे ओके दिस इज द ग्राफ ठीक आहे आता तुमच्या पुस्तकात हेडिंग हेच दिले आणि त्यांनी काय केले बघा नाउ देर इज वन मोर फॅक्टर कॉल्ड रो रो म्हणजे काय रे रेझिस्टिव्हिटी मग सर टेम्परेचरचा आणि रेझिस्टिव्हिटीचा काय संबंध आहे एक्झॅक्टली तोच संबंध आहे जो रेझिस्टन्सचा आणि टेम्परेचरचा आहे म्हणजे टेम्परेचर वाढल्यावर रेझिस्टन्स वाढतो ना सेम टेम्परेचर वाढलं की रेझिस्टिव्हिटी पण वाढते सेम आहे सेम म्हणजे इथं मी जर का रेझिस्टन्स हा शब्द काढला आणि रेझिस्टिव्हिटी लिहिलं रो लिहिलं काही फरक पडत नाही मग इथं काय येईल रो टी इथे काय येईल रो नॉट ओके आणि बुकमध्ये हे दिलंय ओके फक्त बुकमध्ये ना स्ट्रेट लाईन काढली जर तुम्ही तशी शिकवलं स्ट्रेट लाईन नसते बुक मध्ये आयडियल बिहेव्हिअर काढले आयडियल म्हणजे काय
आपली इच्छा आहे, ओके, आपली जी इच्छा आहे की त्यांनी कसं वागायला पाहिजे आयडियली, ते बिहेव्हिअर काढले. मी तुम्हाला रिअल बिहेव्हिअर शिकवतोय आणि रिअलच इम्पॉर्टंट आहे. इक्वेशन हेच दिले त्यांनी, मग जर स्ट्रेट लाईन आहे तर हे इक्वेशन द्यायची गरज नव्हती ना, पण त्यांनी काढताना स्ट्रेट लाईन काढले आणि इक्वेशन हे दिलेत, याचा अर्थ दॅट इज आयडियल, ते एक्झिस्ट नाही करत, ओके, एक्झिस्ट हे करतं, ओके. त्यामुळे तुम्ही सेम फॉर्मॅट जो आता रेझिस्टन्सला लिहिलाय तो रेझिस्टिव्हिटीला लिहू शकता. आपण डायरेक्ट इक्वेशन लिहू, इकडे बघा, डायरेक्टली इक्वेशन सांगा अल्फाचं, बोला अल्फा इक्वल टू काय येणार, आर च्या जागी रो ना फक्त, रो टी मायनस रो नॉट अपॉन रो नॉट इंटू टी, झालं डिरेक्टली अल्फाचं इक्वेशन आलं, ओके. सेम इकडे पण लिहू शकतो आपण, रो टी इज इक्वल टू रो नॉट वन प्लस अल्फा टी, ओके. सो नाउ माय फायनल कंक्लुजन इज व्हेरी सिंपल, व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस रेझिस्टन्स इन्क्रीजेस, व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस रेझिस्टिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस, बोथ बिहेव एक्झॅक्टली सेम. मग टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स पण वाढणार आणि रेझिस्टिव्हिटी पण वाढणार, ओके, ठीक आहे. सो दीज आर ऑल द इक्वेशन्स, ओके. नाउ याच्यावर दोन न्यूमेरिकल्स आहेत, ओके. आता बघा, शिकवताना त्यांनी रेझिस्टिव्हिटी शिकवलं, त्यांनी हे डायरेक्टली लिहिलंय, हे काही शिकवलं नाही आहे, ते रेझिस्टिव्हिटीमध्ये शिकवलंय. फरक नाही पडत, तुम्हाला इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत, ते कसे आले हे कळलं पाहिजे, ओके. सो व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस रेझिस्टन्स इन्क्रीजेस बट देर इज नो डायरेक्ट प्रोपोर्शन, म्हणून आपल्याला हा पाथ फॉलो करायचा. हे इक्वेशन्स लक्षात ठेवा, विल सॉल्व न्यूमेरिकल्स, ओके. नेक्स्ट टाइम, थँक्यू.